प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. चला जाणून घेऊयात दिवसभरात नेमकं काय घडलेलं आहे. सुरुवात करूया चर्चेतल्या बातमीने. शिवसेना आमदार अपात्रतेवर येत्या 2 महिन्यात निर्णय होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरतील असा विरोधकांचा दावा आहे. तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा दावा फेटाळून लावला आहे आणि अशातच न्यायालयांनी दिलेले निर्णय कायदेमंडळ थेट नाकारू शकत नाही असं सूचक वक्तव्य सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलंय. त्यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कायदे मंडळाविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटलंय. एखादा निर्णय चुकीचा आहे असं वाटलं म्हणून न्यायालयानं दिलेला निर्णय कायदे मंडळ नाकारू शकत नाही. तसंच जर न्यायालयांनी एखाद्या कायद्याच्या लावलेल्या अर्थाविषयी कायदे मंडळाला त्यात काही चूक वाटली तर संसदेला त्या कायद्यातील त्रुटी दूर करण्याचा पूर्ण अधिकार आहे. कायदे अधिकाधिक समृद्ध करण्याची मुभा नक्कीच आहे, पण न्यायालयांनी दिलेले निर्णय थेट नाकारता येऊ शकत नाही असं परखड मत सरन्यायाधीशांनी व्यक्त केलंय. संविधानिक व्यवस्थेचं रक्षण करणं जसं लोकप्रतिनिधी व्यवस्थेचं आहे, शासकीय व्यवस्थेचं आहे, तसं सर्वोच्च न्यायालयाचं सुद्धा आहे. आणि त्या त्रुट्या त्याच्यामध्ये असेल तर त्या त्रुटी क्लिअर करून त्याप्रकारे सर्वोच्च न्यायालय निर्णय देऊ शकतात. चीफ जस्टिस ऑफ इंडियाने जे काही स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. काही महिन्यांपूर्वीच सुप्रीम कोर्टानं राज्यातील सत्ता संघर्षावर ऐतिहासिक निर्णय दिला. त्या प्रकरणात राजकीय पक्ष, पक्षाध्यक्षांचे अधिकार, चिन्ह आणि विधिमंडळाच्या अधिकारांवरही बराच खल झाला. त्या निकालात सुप्रीम कोर्टानं शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं होतं. तसंच रिझनेबल वेळेत निकाल देण्याचा आदेश कोर्टानं दिला होता. दरम्यान विधानसभा अध्यक्ष निकाल देण्यास दिरंगाई करत असल्याचा आरोप करत शिवसेनेनं पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यावरून सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना खडे बोल सुनावले होते. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या वक्तव्याला मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे. शेड्यूल 10 हा मला लागूच होत नाही आणि म्हणून त्याच्या अनुषंगाने आमची केस चालली असं नाहीये. आणि म्हणून शेड्यूल 10 चा आणि आमच्या ह्या उठावाचा काही अर्थार्थ संबंध नाही. आणि त्याकरता आज सगळे अधिकार हे विधानसभा अध्यक्षाकडे प्राप्त होतात. अध्यक्ष जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य करावा लागेल. हा शेड्यूल 10 संसदेनं घेतलेला निर्णय आहे, त्याची अंमलबजावणी इथं घ्यायची विधिमंडळाला. त्यामुळे तो काही एका महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा निकाल किंवा कायदा नाही आहे, तो तर देशाचा कायदा आहे. आणि म्हणून याच्यात जर काही त्रुटी निघाली तर किंवा काही निर्णय घ्यायचा हे सर्वोच्च न्यायालयानं का सांगितलं की 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही निर्णय घ्या नाही तर आम्ही निर्णय घेऊ अशा प्रकारे सांगितलं, याचाच अर्थ न्यायालयाला अशा पद्धतीचे अधिकार आहेच. शिवसेना आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर सुनावणीला वेग आलाय. 31 डिसेंबर पूर्वी हे प्रकरण निकाली काढण्याचा आदेश नुकताच सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना दिलाय. त्यामुळेच विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीला गती दिली आहे. दरम्यान सरन्यायाधीशांच्या सूचक वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुढे बोलत मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील प्रत्येक गावात 1 डिसेंबर पासून पुन्हा साखळी उपोषण करण्याचं आवाहन केलं. तसंच आपण पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार असून मराठा बांधवांच्या भेटीगाठी घेणार असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्रातील दौरा कधीपासून सुरू होणार ते उद्या किंवा परवा जाहीर करेल असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारचं शिष्टमंडळ सोमवारी पुन्हा जरांगेंची भेट घेणार आहे. आरक्षणासाठी सरकार रात्रंदिवस काम करत आहे, त्यामुळे न्यायाचा दिवस जवळ आला असताना मराठा बांधवांनी आत्महत्या करू नये असं आवाहनही मनोज जरांगे यांनी केलं. 1 डिसेंबर पासून पुन्हा प्रत्येक गावात साखळी उपोषण शांततेत आपल्या बांधवांना सुरू करायचे, कारण न्यायाचा दिवस जवळ आलाय. न्याय मिळवल्याशिवाय आपल्याला आंदोलन थांबवायचं नाही. आपणही जरी आमरण उपोषण स्थगित केलं तरीही आत्ताही आपलं आंदोलन दिलेलं आहे मराठा समाजाला शब्दाप्रमाणे. अंतरवालीसह महाराष्ट्रात साखळी उपोषण सुरू आहे आणि ते आंदोलन मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय थांबणार नाही. सरकार रात्रंदिवस तुमच्या डोळ्या देखता पळायला लागले. मी काही सांगत तुम्ही बघताय रात्रंदिवस प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कक्ष उभा राहिले प्रत्येक जिल्ह्यात.
प्रत्येक जिल्ह्यातले कलेक्टर मुख्यमंत्री साहेबांनी आणि सरकारने कामाला लावले. सरकार रात्रंदिवस त्यासाठी बैठका घेते. दिवसातून 2 ते 3 बैठका नुसत्या मराठा आरक्षणावर होत्या. म्हणून आता तुम्ही असं नर्वस किंवा असं नाही झालं पाहिजे. आता तुम्ही आशावादी राहिलं पाहिजे, तुमचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. पुढे पाहूयात आजच्या दिवसभरातली आणखीन एक चर्चेतली बातमी जी न्यूज 18 लोकमतनं पुढे आणली. ज्या अंतरवाली सराटीत लाठीचार्ज झाला त्या लाठीचार्जनंतर मराठा आंदोलनाची धग पेटली होती, मात्र तो लाठीचार्ज का करावा लागला आणि कुणाच्या आदेशाने हा लाठीचार्ज करण्यात आला होता या संदर्भात सर्वात मोठा खुलासा जो आहे तो जालन्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केला. त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी. 2 महिने महाराष्ट्र पेटलेला होता तो मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती. जरांगे पाटील यांचं आंदोलन, त्या आंदोलनानंतर दिलेली मुदत, या आंदोलनावरती झालेला लाठीचार्ज, त्यानंतर पेटलेले मराठे, राज्यभरात सुरू असलेलं आंदोलन, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या 2-3 दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर थंड झालेत. त्यांनी राज्य सरकारला 2 महिन्याचा वेळ दिलाय, या वेळेमध्ये आरक्षण देऊ अशी राज्य सरकारची भूमिका आहे. तसं शब्द मुख्यमंत्र्यांच्या समितीनं, जी समिती त्यांना भेटायला गेलेली होती, तिनं प्रत्यक्षात दिलाय. त्या दृष्टीने कामही सुरू झालंय. मात्र हे आंदोलन जिथून सुरू झालं किंवा हे आंदोलन जिथून चिघळलं तो आंतरवली सराटीतला लाठीचार्ज, आणि या लाठीचार्जच्या वेळेस जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असलेले तुषार दोशी हे आपल्या सोबत आहेत. नेमकं ही घटना घडली कशी, या लाठीचार्जचे आदेश नेमके खरेच दिले कोणी, याच्यात राजकारण किती झालं आणि या सगळ्याचा फटका तुम्हाला कसा बसला? नाही, याच्यामध्ये मी एवढं सांगेन फक्त की दिनांक 29 ऑगस्टला श्री मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते त्यांच्या मागण्यांकरता की कुणबी प्रमाणपत्र समस्त मराठवाड्यातील मराठ्यांना द्यावं म्हणून. आणि या संबंधाने ते पाणी घेत नव्हते, थुंकी गिळत नव्हते आणि अन्न पाण्याचा त्याग केल्यामुळे त्यांची तब्येत ही झपाट्याने खालावत होती. डॉक्टरने तसं आम्हाला कल्पनाही दिली होती. या दरम्यान सरकारी डॉक्टर जे होते त्यांनी त्यांना चेक करून एक लेखी दिलं किंवा सर्टिफिकेट दिलं ज्याच्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं होतं की ते सिरियस आहेत आणि त्यांना क्रिटिकल असल्यामुळे हायर टर्शरी सेंटरला शिफ्ट करायची गरज आहे. परंतु तरी परंतु त्यांचे कार्यकर्ते आंदोलक हे फार अग्रेसिव्ह होते आणि जेव्हा आमच्या फोर्सनी म्हणजे आमच्या अधिकाऱ्यांनी श्री जरांगे पाटील यांना उपचाराकरता नेण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा ते अंगावर आले आणि ज्याला आपण व्हायलंट म्हणू तसे झाल्यामुळे लाठीचार्ज करण्यात आला आणि त्या अनुषंगाने नंतर मोठी दगडफेक झाली. आमचे सुमारे 70 अधिकारी कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी हे जखमी झाले आणि मग स्वतःचा जीव वाचवणे आणि परिस्थिती शांत करण्याकरता प्लॅस्टिकच्या बुलेट्स आणि अश्रुधुराचाही वापर करण्यात आला. या सर्व गोंधळामध्ये श्री जरांगे पाटील यांच्यापर्यंत आमचा फोर्स पोहोचू शकला नाही. वास्तविक जो मुख्य उद्देश होता तो त्यांना हॉस्पिटलमध्ये पुढील उपचाराकरता नेणं हा होता. आणि या संदर्भाने जे आपण जे विचारले त्यात मी स्पष्ट सांगू इच्छितो की असा कोणताही आदेश, कारण लाठीचाराचा जो घटना घडली तो स्थानिक पोलिसांनी ते परिस्थिती बघून केलेला तो ॲक्शन होती. याच्यामध्ये कोणत्याही वरिष्ठांकडनं आम्हाला असल्या कोणत्याही प्रकारचे आदेश नव्हते तसं कोण म्हणत असेल तर ते खोटं आहे. राजकीय आरोप जर बघितले याच्यामध्ये तर एक गोष्ट सरळ सरळ दिसते, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती प्रामुख्यानं हा आरोप करून त्यांना या प्रकरणामध्ये टार्गेट केलं गेलं की हे आदेश त्यांचे होते. तुम्ही एकदा पुन्हा स्पष्ट सांगाल का? नाही, याच्यामध्ये जर तुम्ही प्रश्न विचारत असाल तर स्पष्ट सांगतो की मला किंवा आमच्या तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांना कोणाचे, गृहमंत्र्यांचे किंवा कोणत्याही मंत्र्यांचे लाठीचार्जचे आदेश नव्हते. तो तिथला स्थानिक झालेला निर्णय होता आणि त्याच्या आधारे ती ऍक्शन घेतली गेली. या सगळ्या परिस्थितीमध्ये न्यूज 18 लोकमतची सगळ्यात आधी बोलताना तुषार दोशींनी हे स्पष्ट केले की आदेश हे कुठूनही आले नाहीत, तर स्थानिक स्तरावरची परिस्थिती जी आहे तिचं असेसमेंट करून प्रोफेशनल पोलिसिंग करताना ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या करून लाठीचार्जचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला होता. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आता प्राइम टाइम बुलेटिन मध्ये एक महत्त्वाची बातमी येते, ती नाशिक बंदर. नाशिक एमआयडीसी मधील कंपनीत भीषण आग लागली आहे. शिंदे पळसे एमआयडीसी मधील कंपनीला आग लागलेली आहे. रंग तयार करणाऱ्या या कंपनीला आग लागल्याचं कळतं आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिंदे पळसे एमआयडीसी मधील ही कंपनी आहे जिला ही भीषण आग लागल्याचं कळतं आहे. या कंपनीत रंग तयार करण्यात यायचं आहे आणि त्यामुळे अर्थातच इथं मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा असणार किंवा ड्रम्स असणार, ज्यामुळे ही आग आणखी भडकताना आपण पाहू शकतो.
आग शेजारील कंपनीत देखील पसरली आणि दोन्ही कंपन्यांमध्ये आगीचे लोळ उठताना दिसतंय. या दृश्यांमधून या आगीची तीव्रता किती हे आपल्याला स्पष्ट होईल. मधून मधून स्फोट देखील होत असावे कारण केमिकलचे ड्रम आहे. रंग तयार करणारी ही कंपनी आहे त्यामुळे अर्थात त्यामध्ये केमिकल वापरलं जातं आणि त्यावेळी आणि हे केमिकल ज्वलनशील पण असतं. त्याचाच परिणाम आपण बघतोय की ही आग त्याचं स्वरूप मोठं दिसतंय. पुढे बघत राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्षाच्या दोन्ही गटात विस्तवही जात नाही. मात्र सुप्रिया सुळे लवकरच अजित पवारांची भेट घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार डेंग्यूमुळे आजारी आहेत. अजित पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सुप्रिया सुळे दादांच्या भेटीला जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आजारी आहेत. आजारपणामुळे जवळपास गेल्या 2 आठवड्यांपासून अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे लवकरच अजित पवारांची भेट घेणार आहेत. अनेक म्हणजे 1 आठवडा 10 दिवस झाले अजितदादांना डेंग्यू झालेला आहे. ते घरी आहेत, ते आराम करतात आणि त्यांना आरामाची गरज आहे. त्याच्यामुळे मला वाटतं आरोग्यामध्ये राजकारण आणणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसत नाही, माझं वैयक्तिक मत आहे. मग कोणी असू दे, भेटायला जाणार आहात, गेल्या जाऊन आल्या झाल्यावर परत चौकशी तर रोजच करते, भाऊ आहे माझा. जुलै महिन्यात अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. त्यानंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार गट असा राजकीय संघर्ष सुरू झाला. दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. अजित पवार गटानं थेट पक्षावर दावा ठोकल्यामुळे वाद निवडणूक आयोगात पोहोचलाय. खर तर पक्ष फुटीनंतरही अजित पवार आणि शरद पवारांमध्ये 3-4 वेळा भेटीगाठी झाल्यात. आता सुप्रिया सुळे अजित पवारांच्या भेटीला जाणार आहेत. खरं तर अजित पवारांच्या आजारपणावरून ही राजकारण झालं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंचं आंदोलन पेटलेलं असताना अजित पवार आजारी पडले. त्यावर शिवसेना उभाठा आणि काँग्रेसच्या नेत्यांनी खोचक प्रतिक्रिया दिली होती. आजारपणावर राजकारण करणं अयोग्य असल्याचं सांगत खासदार सुप्रिया सुळेंनी भावाची पाठराखण केली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बघूयात ऐन दिवाळीच्या तोंडावर म्हणजे 6 नोव्हेंबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली. विलिनीकरण आणि 7वा वेतन आयोगाच्या मुद्द्यावरनं गुणरत्न सदावर्ते प्रणित संघटनेनं हा संप पुकारला. या संपात 68,000 कर्मचारी सहभागी होणार असल्याचा दावा सदावर्तेंनी केला आहे. दरम्यान या संदर्भात सदावर्तेंशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. जनसंघ संघटना आहे या संघटनेनं आता बिगुल उतरलाय. गुणरत्न सदावर्ते आपल्यासोबत आहेत. जवळपास 80,000 कष्टकरी सगळे एसटीमध्ये चालक वाहक मेकॅनिक काम करतात. किती लोकांना घेऊन तुम्ही संपात उतरताय? माझं तर असं म्हणणं आहे की आम्ही मेजॉरिटी आहोत, 68,000 आहोत, परंतु इक्का दुक्का नेतृत्व करणारे जर लोक जर सोडले शरद पवारांच्या संघटनेचे किंवा मानणारे त्यांना मानणारे किंवा दुसऱ्या ज्या काही संघटना आहेत त्यांच्यातले कष्टकरी सुद्धा कोणीही 7वे वेतन आयोगाच्या संबंधानं असेल, विलिनीकरणाच्या संबंधानं असेल, कोणी विरोध करणार नाही. कारण हे सगळ्या जीवाभावाच्या हार्ट टचिंग ज्याला म्हणतो ते प्रश्न आहेत. कुणाला सुद्धा म्हणजे धोक्यात असणारी गाडी चालवायला आवडणार नाही. मान्य पण याच सगळ्या मागण्यांसाठी 6 महिने तुमचा आझाद मैदानावर संप होता. अनेकांना आपले प्राण सुद्धा गमवाय त्या काळात लागले होते. मग आता मला सांगा की आता संप करून तुम्हाला काय मिळणार आहे? कारण 7वा वेतन आयोग ऑलरेडी घोषणा सरकारनं केली आहे, बरोबर ना? मला एक सांगा की सरकारकडे घराणं मांडणं हे लोकशाहीमधला मूल अधिकार आहे आणि त्यामुळं 124 कष्टकऱ्यांनी वीरमरण पत्करल्याच्या नंतर त्यांचा लढा लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी मला माहिती आहे 7वा वेतन आयोगाचं जे धोरण म्हणजे आज अधिकाऱ्यांना जे मिळालेलं आहे ते कोणाच म्हणजे त्या तत्वा एवढं मिळालेलं आहे ते कोणामुळे मिळालंय? जनसंघामुळेच मिळालंय ना. मग माझ्या आमचे जे कष्टकरी आहेत, आमचा जे श्वास आहेत, ड्रायव्हर साहेब, कंडक्टर साहेब, मेकॅनिकल साहेब, त्यांना सुद्धा लवकरात लवकर मिळावं त्याच्यासाठीचं आंदोलन नाही आहे. हे चक्काजाम आहे. चक्काजाम आम्ही करत नाही आहे. ती गाडी चालू शकत नाहीत 85% गाड्या, कारण त्या गाड्यांना ब्रेक नाही, त्या गाड्यांचा क्लच काम करत नाही, स्टेअरिंग फिरत नाही योग्य, त्या गाड्यांना टूल किट नाही, त्या गाड्यांना मेडिकल बॉक्स नाहीत, त्या गाड्यांच्या बाबतीतले ब्रेकचे एअर पाईप फुटलेले आहेत, त्या गाड्यांचे ऑइल पाईप फुटलेले आहेत, त्या गाड्यांचे डिस्क व्यवस्थित नाहीत, समोरचे टायर रिमोल्ड आहेत,
त्याला जर साधा खडा लागला तर एवढे मोठे मोठे अपघात झालेले आपण पाहिलेले आहेत, गाड्या जळालेल्या पाहिलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कोपडेचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतरची पुढली बातमी अशी की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी यांना हृदयविकाराचा त्रास झाला आणि त्यानंतर खडसेंना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जळगावमधील रुग्णालयात त्यांच्या काही महत्त्वाच्या तपासण्या करण्यात आल्या. दरम्यान खडसेंची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रोहिणी खडसेंनी दिली आहे. तर पुढील उपचारासाठी त्यांना लवकरच मुंबईत आणलं जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली असून मुंबईहून एअर ॲम्ब्युलन्स जळगावच्या दिशेने रवाना झाली आहे. पुढील उपचारासाठी खडसेंना लवकरात लवकर मुंबईत आणलं जाईल. या एअर ॲम्ब्युलन्सचं वैशिष्ट्य म्हणजे यात डॉक्टरांसह कार्डियाक यंत्रणा उपलब्ध आहे. मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये खडसेंवर उपचार केले जाणार आहेत. गेले 2 दिवस झाले, थोडं अस्वस्थ वाटतंय त्यांना, पण त्यांची तब्येतीची हिस्ट्री बघता, म्हणजे त्यांचे सगळं आधीची तब्येत बघता, कॉम्प्लिकेशन्स बघता, आम्हाला त्यांच्या बाबतीमध्ये इथे ट्रीटमेंट घेणं थोडं रिस्की आहे, म्हणून आम्ही त्यांना मुंबईला शिफ्ट करतो आणि तिथे व्यवस्थित त्यांची ट्रीटमेंट होईल. कारण बाकी त्यांची तब्येत एकदम व्यवस्थित स्थिर आहे. आणि सगळ्यांना विनंती आहे माझी, तुम्ही कुणीही काळजी करू नका, भाऊंची तब्येत व्यवस्थित आहे, ठीक आहे. असा एकदम घाबरण्यासारखं काही नक्कीच नाही आहे. आणि एक नक्कीच आहे की त्यांना डिस्कम्फर्ट झाला होता, म्हणजे थोडं अस्वस्थता होती आणि छातीमध्ये थोडी जळजळ वाटत होती, म्हणून त्यांनी डॉक्टरांना दाखवलं. तर डॉक्टरांनी ECG काढल्यानंतर थोडं ECG-मध्ये मायनर फरक जाणवला आणि जे हार्टचे जे मार्कर्स असतात त्या मार्कर्समध्ये थोडा फरक जाणवला. पुढे बातमी शिर्डीतनं. शिर्डीत एका विवाह सोहळ्यात वराडी मंडळींना जेवणातून विषबाधा झाली. साई पालखी निवारा इथं हा प्रकार घडला. 30+ जणांना उलटी आणि जुलाबाचा त्रास झाल्यानं हा प्रकार समोर आला. दरम्यान त्रास झालेल्यांना शिर्डीतील साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. लग्नामध्ये फूड पॉइझनिंगचा प्रकार घडलेला आहे. जवळजवळ 50-60 पेशंट साईबाबा व साईनाथ रुग्णालयात सध्याला आलेले आहेत आणि आता येण्याचेही कंटिन्यू चालू आहे. प्रत्येकाला वॉमिटिंग, पोटात दुखणे असे प्राथमिक लक्षणं सध्याला फूड पॉइझनिंगचे आहेत. आता नेमका प्रकार कशामुळे घडलेला आहे अजून आपल्याला काही कल्पना नाही. जे आपल्याला फूड पॉइझनिंगसाठी ट्रीटमेंट गरजेचे आहे ते पूर्णतः आपण दिलेले आहे. सगळे रुग्ण स्टेबल आहेत सध्याला, एकही पेशंट असं क्रिटिकल नाही आहे. शिर्डीमध्ये एका लग्नामध्ये. पुढे बघत क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच आहे. दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत टीम इंडियाने विश्वचषकातील विजयाष्टमी साजरी केली. भारताच्या भेदक गोलंदाजी पुढे दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सपशेल लोटांगण घातलं. भारताने प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेसमोर 326 धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र 37 षटकात दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ तंबूत परतला. यानंतर या बुलेटिनमध्ये इथे सांगणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.